तीस पिढ्या उत्तमपणे घडवण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मिळच. मुख्याध्यापक जयेश जाधव यांची प्रतिक्रिया. पडली हाळे ते कन्नड शिक्षकांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हे ज्याप्रमाणे वास्तववादी सत्य आहे त्याचप्रमाणे शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर सेवानिवृत्ती हा देखील क्षण प्रत्येक शिक्षकाच्या जीवनामध्ये येत असतो. आपल्या 30 वर्षाच्या सेवाकाळात अनेक चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवून अनेक पिढ्या घडवण्याचे उत्तम कार्य कन्नड विषयाचे शिक्षक अर्जुन कोटबागी यांनी केलेले आहे. असे मत श्री जी एम संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी शाळेचे मुख्याध्यापक जे एस जाधव यांनी व्यक्त केले. ते पडली हाळेतील कन्नड विषयाचे शिक्षक कोटबागी यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कन्नड नाडगीत गाण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कदम सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका जे पी मोरया होत्या. पुढे बोलताना जाधव म्हणाले, आपल्या 30 वर्षाच्या सेवाकाळात कन्नड सरांनी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वरती उत्तम पद्धतीचे संस्कार रुजवलेले असून ते नंदादीपाप्रमाणे कायमस्वरूपी तेवत राहतील असे सांगून कोटबागी सरांना पुढील आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, दोन उल्लेखांची होते सागरात भेट, एक लाख तोडे पुन्हा नाही गाठ. त्याप्रमाणे आज तुम्हाला कोटबागी सर सोडून जात आहेत, पण जात असताना त्यांनी आपल्या कार्याचा आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर. कोटबागी सरांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर वेळेचं भान असणं गरजेचं आहे आणि म्हणून घटका गेले पळा गेले आयुष्याचा तास वाजे खणाखणा राम करे मना मना केलेली वेळ सोडलेला बाण आणि झालेला अपमान कधी परत येत नाही म्हणून वेळेचं भान ठेवूया, कर्तव्याची जाण ठेवूया आणि कोटबागी सरांच्याकडून आदर्श घेऊन आपण देखील त्यांच्यासारखं यशस्वी होऊया अशी तुम्हा सर्वांच्या समोर मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मगाशी असं म्हटलं गेलं की संकपाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक, मी जरी संकपाळ हायस्कूलचा मुख्याध्यापक असलो तरी पडल्या गावचा नागरिक आहे, या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, या शाळेला अनेक रत्न दिलेले आहेत, त्यामध्ये जी एम संकपाळ साहेबांचा दाखला जर काढला तर तो या शाळेमधून निघतो. त्याचबरोबर डीएम कांबळे ट्रेझरी ऑफिसर म्हणून गेलेले आहेत, या शाळेचे विद्यार्थी आहेत. डी आर जाधव कॅप्टन झालेले होते, 1972 युद्धामध्ये पाकिस्तानची झुंज देण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि ते देखील या शाळेचे विद्यार्थी आहेत. असे अनेक विद्यार्थी या शाळेला दिलेले आहेत. या शाळेची सुरुवात ही काळ भैरव मंदिरामध्ये होती. शेगळ्यांच्या माडीवरती वर्ग भरत होते पकाले गुरुजी आणि त्या ठिकाणी असणारा स्टाफ अविरतपणे कार्य करत होत. आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मळावरती ही शाळा भरते आणि या ठिकाणी अतिशय चांगले असे शिक्षक लाभलेले कार्य करत आहेत. अहोरात्र कार्य त्यांच्याकडून देखील हो, कोटबागी सरांची प्रेरणा त्या सर्व शिक्षकांनी देखील घ्यावी आणि आमच्या गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावं. विद्यार्थी हे आपलं दैवत आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण या शाळेचे पुजारी आहात आणि त्या दैवतांची पूजा मनोभाव्या तुमच्या आतून हो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सरांच्या शैक्षणिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यानंतर आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शाळेकडून कोटबागी सर व सहपत्नी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समयी बोलताना कोटबागी सर म्हणाले, या शाळेमध्ये कन्नड विषयाचा शिक्षक म्हणून काम करत असताना शाळा व गावकऱ्यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळाले. या गावामध्ये सेवा सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत काम करण्याचं भाग्य संधी मला लाभल्याचे असून याचे मला खूप समाधान असल्याचे सांगितले. ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಇಂದು ನಾನು ಸರ್ಕಾರಿ ಸೇವೆಯಿಂದ
ನಿವೃತ್ತಿ ಆಗುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಶೋಭೆಯನ್ನು ತಂದಿದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಪುಟ್ಪುಲ್ಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಇನ್ನು ನನಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ದುಃಖ ಆದಾಗ ಮಾತಾಡಲು ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆದರೂ ಒಂದೆರಡು ಮಾತನ್ನ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ಚಿಟ್ಟೆ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ, ಚಿಟ್ಟೆ ಜೀವನದ ಹಂತದ ಬಗ್ಗೆ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಚಿಟ್ಟೆ ಇದು ಇತರ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಅಂತ. ಪ್ರಥಮದಾಗಿ ಚಿಟ್ಟೆ ಎಲೆಯ ಹಿಂಬದಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಮೊಟ್ಟೆಯನ್ನು ಎಲೆಯ ಹಿಂಬದಿ ಮೊಟ್ಟೆಯನ್ನು ಇಡ್ತದೆ. ಆ ಮೊಟ್ಟೆಯಿಂದ ಬರೋದು ಚಿಟ್ಟೆ ಅಲ್ಲ, ಅವಾಗ ಬರೋದು ಏನು ಸುರುಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ, ಸುರುಟ್ ಮರಾಠಿ ಶಬ್ದ ಅದ ಕಟ್ಟಿ ಹುಳ ಅಂತ. ಆ ಕಟ್ಟಿ ಹುಳ ಬಂದು ಅದು ಕೆಲವು ದಿನ ಏನ್ ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಎಲೆಯನ್ನ ತಿಂದು ತಿಂದು ಕೊಬ್ಬುತ್ತ, ಮೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ಜುಳ್ಬಾಟಾದಂತ ಒಂದು ದ್ರವವನ್ನ ಅದು ನಿರ್ಮಿಸಿಕೊಳ್ತದೆ. ಯಾವೇಳೆ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆತಿಲ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಜಿ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಶಿಕ್ಷಕ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಮಹಿಳಾ ಮೊಟ್ಟ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಚೆ ಆಭಾರ ಕದಂ ಸರ್ಯಾನಿ ಮಾನ್ಲೆ.